त्याच्यात रावण असा वाटतो का केस कापून आले कालच. अशी कठी सुनही बहुविधी सब संता जनम जनम की खोज बताए. सो हे गाईज, ऑल राईट तर कसे तुम्ही सगळे. तर गाईज, आजचा जो ब्लॉग आहे तुम्हाला थंबनेल म्हणून कळला असेल, आम्ही गेलोय आदिपुरुष मूवी बघायला. पण मी एकटा नाही गेलोय, मी माझ्या भावांसोबत मित्रांसोबत नाही गेलो, मी पहिल्यांदा माझ्या फॅमिलीसोबत हा मूवी बघतोय. म्हणजे मम्मी पप्पा दिदी आणि मी, आम्ही सगळेजण मूवी बघायला चाललोय. तो पण आदिपुरुष मूवीचा रिव्ह्यू, मूवी कसा आहे ते सगळं तुम्हाला मी सांगणार आहे ब्लॉगच्या एंडला. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा, खूपच इंटरेस्टिंग आणि खूपच छान असा ब्लॉग होणार आहे. आणि आदिपुरुष मूवीला लोक वाईट बोलतायत आणि आपण का वाईट नाही बोललं पाहिजे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला ब्लॉगला सुरुवात करूयात. तर चला गाईज, माझी तयारी झाली आहे, दिदी संची पण आवरलं असेलच सगळं. मी जाऊन बघतो आणि मग आम्ही निघू. एक 7:15 काहीतरी शो आहे. मी तुम्हाला सांगितलं इंटरव्ह्यूमध्ये आदिपुरुष बघायला चाललो आहे ते. मी असं ऐकलं की त्यातले डायलॉग्स पण बदले झालेत, त्यांनी चांगले शब्द नव्हते वापरले काही डायलॉग्समध्ये, ते आता बदली केलेत असं मी ऐकलंय. तर जाऊन बघूयात कसं काय. चला पूर्ण फॅमिलीसोबत मी पहिल्यांदाच मूवी बघायला चाललोय, तर जाऊयात मग. चला मी पोहोचलो, मला लेट झाला, मम्मीकडून ओरडा भेटलाय मला की कधीच गाडी यांनी काढली. पण चला तर आम्ही निघालो आता वांगणीवरून. पप्पा गाडी चालवत आहेत, दीदी मागे बसली, मम्मी इकडे. इकडे बघा तर नाटक तरी किती असतो यांचं. तर चला बदलापूरला पोहोचलो आता आम्ही. चला आम्ही अंबरनाथला पोहोचलो आता. चला तर फायनली आम्ही उल्हासनगरला पोहोचलो. पोहोचलो आता आम्ही, पार्किंग लावली गाडी. चला पोहोचलो आम्ही आता मध्ये, अजून 15 मिनिट आहेत मूवीला. व्यापक रूप से समझने के लिए मूल वाल्मीकि रामायण को पढ़ें तथा विश्वसनीय धार्मिक या साहित्यिक स्रोतों को देखें. फिल्म में कुछ नाटकीय दृश्यांकन एवं काल्पनिक रूपांतरण भी शामिल हो सकते हैं. ऐसे अनुकूलन को तथ्यात्मक या ऐतिहासिक निरूपण नहीं समझा जाना चाहिए. श्री राम की कथा अंकित है ये कथा, और श्री राम का यशगान करुण तुम्हें मृत्यु नहीं आएगी. पागल आहे का? मी आताच आता मूवी बघून आलो आदिपुरुष. मला तर आवडला, छान होता. मी नंतर माझा रिव्ह्यू देईलच. मूवी कसा वाटला आदिपुरुष? पहिल्याचा रामायण आहे ना तो चांगला आहे, आता ह्यो मला नाही आवडला. पहिल्याचा रामायण तो रामायण आहे,
हे आपला कार्टून फिल्म टाइमपास पोरांसाठी चांगला आहे. म्हणजे फॅमिली सोबत बघू शकतो ना. फॅमिली बघू शकतो असं एक दिवस पहिले ते ऍक्टर ते ना ऐकणार. हा तेव्हाच जुना रामायण. हा जुना पहिल्याचा रामायण. त्याच्यात रावण असं वाटतो का केस कापून आले कालच. अशी कटिंग मारली त्याची. त्याची रावणाची हेअरस्टाईल मला पण नाही आवडली. चटाधारी रावण विवन देव पण पहिले दाढी बिडी वाढलेलं केस. हा तर हा झाला पप्पांचा रिव्ह्यू. मम्मी तुला कसं वाटलं मूवी? मी काय सांगत कारण मी तो पहिला रामायण बघितलाय ना, त्यामुळे मला हवा रामायण काही आवडलेलं नाहीये. त्याच्यामुळे जे ऍक्टर होते त्यांचा आज पण लोक त्यांना नमस्कार करतात. पप्पा मम्मीला जुनच रामायण आवडलं कारण त्यांनी बघितलेलं आहे. तो रामायण असं कोणी काढू शकत नाही. आणि पायामध्ये 3 तासांमध्ये एवढा पूर्ण रामायण दाखवू शकत नाही. तुला कसं वाटलं आताच्या पिढीच्यानुसार? दीदीला आवडला, मला पण मूवी आवडला. आपण मूवी आवडला तर मूवीचं कसं माहितीये का, आपण जर असा विचार केला ना की आपल्या सगळ्यात गोष्टी रामायणातल्या पाहिजेत, तर रामायण किती मोठं आहे हे आपल्याला माहिती आहे. त्या सगळ्या गोष्टी कव्हर नाही होणार. तर आपल्या 3 घंटे मध्ये त्यांनी भरपूर काही गोष्टी दाखवल्यात. तर चला आता आम्ही जेव्हा जातो एका हॉटेलमध्ये आणि मग आम्ही घरी जाऊ. आता आम्ही आले हॉटेल मध्ये कालू बालू धाब्यामध्ये. कालू धाबे बाळू धाबाच एक हॉटेल आहे. कालू बालू धाब्यामध्ये आलो आता. त्यांच्या एंट्रीला तर आमचं जेवण आलं. चला तर आमचं जेवण वगैरे झालं आता मस्त पैकीत. छान होतं जेवण. आता निघतो आम्ही घरी जायला. पोचू थोडा थोडा तरी. तर गाईज तुम्ही आता हा पूर्ण ब्लॉग बघितला. तर या आदिपुरुष मूवीचा जर रिव्ह्यू द्यायचा म्हटलं तर भरपूर जणांनी रिव्ह्यू ऑलरेडी दिलेले आहेत. मी 1 वीक लेट झालोय हा ब्लॉग टाकायला. ॲक्च्युली ब्लॉग खूप अगोदर शूट केलेला आहे पण एडिट करून टाकायला मला वेळ मिळत नव्हता. तर आदिपुरुष जो मूवी आहे ना तो सगळेजण त्याला नावं ठेवत आहेत की मूवीमध्ये असं आहे हे ते मूवी चांगला नाही आहे, आपल्या रामायणाची विटंबना केली आहे, जे आहे ते दाखवलं नाही, दुसरंच काहीतरी दाखवलं आहे, चांगलं नाही, सगळं तोडमोड करून दाखवलं आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे गाईज रामायण, मी मागे पण या व्हिडिओमध्ये बोललो की रामायण हा खूप मोठा आहे आणि आपल्याला 3 घंट्यामध्ये ते कसं दाखवणार, बरोबर 3 घंटेमध्ये ते सगळं कसं दाखवणार. माझ्या मम्मी पप्पांच पण इच्छा होती का सगळं दाखवायला पाहतो, 3 घंट्यामध्ये ते पॉसिबल नाही आहे. मी तेवढं सांगतो की जे पण बोलतायत ना की या मूवीला बॉयकॉट करा किंवा काय हा मूवी थिएटरमधून काढून टाका, तर एवढं काय त्या मूवीमध्ये नाही आहे का ते एवढं रिॲक्ट करायला. जे पण थिएटरला जाऊन बघतायत ना त्यांना कळेल आणि त्यांना थोडं तरी फील होईल. बाकी गोष्टीचा सायलेंट राहिलं तर मूवी बाकीचा चांगलाच आहे. 2-3 गोष्टी मी नंतर मांडतो काय आहेत त्या, पण त्या जर सायलेंट होल्या तर मूवी चांगलाच आहे. जे थिएटरला जाऊन बघतील ना त्यांनाच तो फील येईल, पण ज्यांनी शेरेटमधून मित्रांकडून डाउनलोड करून घेतला आहे किंवा थिएटर प्रिंट बघतायत मोबाईलमध्ये त्यांना त्या मूवीमधलं काहीच कळणार नाही. कारण की तो मोठ्या पडद्यावरती जेवढा भव्य बघायला वाटतं ना ते मोबाईलवरती नाही बघता येणार आणि ते चांगलं पण वाटणार नाही मोबाईलवरती, बरोबर. तर या मूवीमध्ये 2-3 गोष्टी चुकीच्या आहेतच, ज्यात आपल्या जे श्री हनुमानजी आहेत त्यांच्या मुखातून त्यांनी जे शब्द वापरले होते, जो रायटर आहे त्यांची चुकी, ही एक चुकी होती त्यांची. पण आत्ता जेव्हा आम्ही बघायला गेलो होतो ना मूवी तेव्हा ते डायलॉग्स जे आहेत ना ते त्यांनी बदली केले होते, ते डायलॉग्स तसे नव्हते. ते बघायला मग आम्हाला चांगलं वाटलं, काय एवढं काय वाटलं नाही. राहिली गोष्ट VFXची, ते पण मला आवडलं. थोडंफार हॉलिवूडसारखं त्यांनी करायचा प्रयत्न केला, बरोबर. पण रावणाची जी रावणाचा जो लुक आहे ना तो मला अजिबात आवडला नाही. त्याबद्दल खरंच मी मानतो असा जो लुक आहे ना तो एकदमच खराब होता. म्हणजे माझे पप्पा पण बोलले की आता असं वाटतं की आताच केस कापून आला आहे. आणि खरी गोष्ट आहे विराट कोहलीचा जो हेअरस्टाईल आहे तो त्याला दिला आहे आणि तो खरंच चांगला वाटत नाही आहे. रावण जरी विलन असेल तरी त्याला असं दाखवायला नव्हतं पाहिजे होतं. ह्या गोष्टीत खरंच त्यांनी अभ्यास केला पाहिजे होता आपल्या रामायणावरती. मला प्रभास हा ॲक्टर म्हणून आवडतो त्यामुळे मी मूवी बघायला गेलो. मला काय प्रभासच्याबद्दल काय एवढं काय वाटलं नाही, सोबत नाही वगैरे असं काय.
थोडाफार कुठल्या कुठल्या सीनला वाटलं की इथे दुसरा ऍक्टर असतं त्यांनी चांगलं केलं असतं. पण पहिली गोष्ट हीच की हा जो डायरेक्टर आहे ना इज ओम राऊ, हा आपला मराठी माणूस आहे आणि याने आत्तापर्यंत 3 सिनेमे काढलेत. पहिला लोकमान्य टिळक, दुसरा तानाजी, तानाजी मूवी जो तुम्ही बघितला असेल, आणि तिसरा म्हणजे आता हा आदिपुरुष. तर लोकमान्य टिळक हा एक कमी बजेट सिनेमा, त्याच्यानंतर तानाजीमध्ये पैसे, नंतर मग आता हा आदिपुरुष, त्याचे टप्पे बघा. 3 पिक्चरमध्ये तो माणूस कुठून कुठपर्यंत चाललाय. मला असं वाटतं की खूपच पैसे लावून तो मूवी बनवत आहेत, त्यामुळे आपण मराठी माणूस असून त्यांना सपोर्ट करायला पाहिजे होता असं माझ्या मते. म्हणजे बाकीचे तर विरोध करत आहेत, पण मराठी माणसाला मराठी माणसाने सपोर्ट केला पाहिजे, पण आपली लोकं करत नाही. आणि जे पण लोकं बोलत आहेत ना की मूवी एकदम एकदम बेकार आहे, बघूच नका बघूच नका, मला फक्त एवढं सांगा, आपण रामायण तो पहिलाच आपल्याला आठवतो बरोबर, त्याच्यानंतर पुढे कधीच आपण ह्या गोष्टी बघितल्याच नाहीत थिएटरमध्ये. आता मला सांगा, आपण कधी, म्हणजे मला तरी असं वाटायचं की जे रामजी आणि त्यांच्या वानरसेनाने जे सेतू बांधला होता समुद्रावरती, तो कसा बांधला होता किंवा ते कसं झालं होतं सगळं, म्हणजे त्यावेळेचं ते आपण रामायणमध्ये बघितलं होतं, पण कधी मोठ्या पडद्यावर आपण बघितलं आहे का? ती माझी इच्छा होती का कधीतरी बघायला मिळेल आपल्याला. मला ओम राऊत या डायरेक्टरमुळे बघायला मिळालं, पहिला हाच आहे, त्यामुळे मी याचीच तारीफ करेल का. याच्यामुळे बाकीच्या गोष्टी साईडला ठेवा, पण एवढा एवढा तर पार्ट, म्हणजे तो सेतू बांधणं किंवा ते कसं झालं असेल ते सगळं बघायला मिळालं मोठ्या पडद्यावरती, त्यामुळे मला तर हा मूवी आवडला. आता ऑब्व्हियसली त्यांच्याकडून शिकून त्यांचे जे यांना जे प्रॉब्लेम आलेत ना, की भाषा कशी किंवा का मूवीमध्ये काय काय प्रॉब्लेम येतात, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आता पुढचे जे डायरेक्टर ते हुशार झाले, ते आता त्याच्यावरून भारी भारीच पिक्चर काढणार. आता अजूनच मूवी येतील त्याच्यावरती, रामायणावरती. मी ऐकलंय पण रणवीर कपूर वगैरे यांना घेऊन, आलिया भट वगैरे यांना घेऊन मूवी येणार आता, पण ही आता यांच्याकडून शिकले की कसं सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत, तर ते ऑब्व्हियसली यांच्यापेक्षा चांगलंच करणार. पहिली सुरुवात यांनी केली आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना, काही रावणाचा लूक प्लस तो एक व्हेजिटेरियन होता आणि त्याला मांस वगैरे देताना दाखवलंय, त्या गोष्टी चुकीच्या होत्या, त्याला माझा विरोध असे. ज्यांनी पण थिएटरला असेल बघितला ना, तो मूवी एकदा थिएटरला जाऊन बघा, मूवी तुम्हाला कसा वाटतो नक्कीच माझ्यामध्ये तरी तुम्हाला आवडेल, जर त्या बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवल्या रावणाचा लूक वगैरे तर. पण 3 घंट्यामध्ये सगळं रामायण दाखवू शकत नाही, पण मूवी आहे, मूवीला मूवीसारखंच बघा, जास्त डोकं लावू नका, एवढंच मी म्हणेल. तर चला आता हा ब्लॉग आपण इथे एंड करूयात. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज 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 लाईक करा, चॅनल नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, जय शिवराय.